गुड मॉर्निंग दोस्तानो बघा सहला तास शेळे सोडली दे बघा शुभ सकाळ शुभ सकाळ तुला पण शुभ सकाळ आता दिस उगवाय सोडले नाही ती ही सूर्य उगवायच्या आधी सोडली ती अरे मग झालंच की सहाच्या दरम्यान म्हणलंच की बाहेर लागा रे मग काय लागा कसं येते अरे शेळ्या कोणा जायत अरे सोडले सोडले शेळ्या ही तळ्यापाशी गेल्या तळ्यापासून ह्या कोपऱ्यात गेल्या ह्या कोपऱ्यात नाही ह्या कोपऱ्यात गेल्या आता जरा माझी फिरी हिंडायला गेल्या मग काय शेळ्या म्हणजे शेळ्या जायचे रे शेळ्या आहे तर लक्ष्मी आपली मग बराबर आहे ना तर दोस्तानो आमचं घर कसं दिसतंय बघा इथनं घराच्या समोर आम्ही तळ्याकडे साईडला आहे बघा चुलते राहणार तिकडं समोर पुढं चुलतेच राहणार बघा आमच्या हाय आपलं खर खर हे खायला पाला पाचोळा आपलं हिंड व्हायचं बघा घराचा एरिया आपला असा आहे ही चिंच आमची बघा सुकायला तिथं लागले लागली होय होय ही चिंच मी लावली होती चिंच झाड मेन पुनमन केवढं मोठं झालं बघा केवढं मोठं झालंय आणि हे आता चलतेची विषय गेलंय बघा गावात कवटाचं झाड म्हणून लावलं होतं निघालं इलायचं चिंच चिता भरपूर लागली त्याला पण पाखर पाक खाती ते शेंड्याला लागली पाणी केम पडत पाणी कमी आहे हो काय हळी वीस रुपयाला झाड लाव म्हणलं सगळी झाड लावती मग काय जवळ तिकडे काय हो पण झाड जगवलं पाहिजे झाड मोठं केलं पाहिजे तसं तर शासनानं झाड चांगली लावणारे शेतकऱ्याला वृक्षारोपण वृक्षमित्र म्हणून पुरस्कार दे पाहिजे खर तर मग ती लोक फुगीरपणे आणला का म्हणजे लावलंय है ना मग लोकांना शेतकरी आहेत ज्यांना वृक्षाची लागवड भरपूर प्रमाणात केली आहे पर्यावरणाचं संतुलन तिने टिकवलंय आशांसाठी एक निवड कराय पाहिजे आणि त्याला वृक्षमित्र म्हणून पुरस्कार दिला पाहिजे पुरस्कार दिला खर तर ह्याचा आदर्श घेऊन राज्यामध्ये अशा अनेक शेतकरी झाड लावून आपल्या पर्यावरणाला ऑक्सिजन मिळवून देतील मग काय तर आली बघा तर ह्या कोपऱ्यात शिरड आली बघा हे कसं आहे कोपऱ्यात धरून बघी बारीक बारीक धनुर आहे खाती कांग्रेस खाती कांग्रेस हे बांधायला आहे वाळलं बल आपलं खाती ह्या साईडला मारणार नाही त्या दिवशी इथनं लाडका गेलता बघा ह्या साईडनं झाडापासून या झाडापासून हो का ह्या दगडावर टाकली त्या फळाडावरून उडी टाकली दगडाव झाला म्हणजे किती जंप टाकली अंतर जवळजवळ 6 फूट आहे लय 6 फूट उडी आणली बघा लांडग म्हणजे लांडग जबरदस्त लांडग आहे बघा काल आलती का अजून 2 नाडके मसरा वर आलत का मसरा काय मसर नेते का मसर शिंगावून उतारा करतील त्याला शेळ्याच शेळ्या बर बंदिस्त केल्यापासून खराब झाले का काय कसं झालं काय कळणार चांगले झाले अजून एकदा ह्यांना डोस पाजावा लागतो ब्रोटर पाजूया का अजून एकदा जनता त्यांना जनताच पाजूया औषध अल्बुमार पाजावा लागतोय जनताचं औषध आहे ना आपल्यात हाय बघावं लागणार ही पाजली एकदा औषध की मग बघा शेळ्या चांगल्या सुद्धा मग काय आणि ही शिळी काय घ्या बघा ती आता वयस्कर झाली ही वयस्कर झाली म्हातारी झाली शिळी बघा आता 2-3 महिने आणि शिळी काय घ्या बघा 2-3 महिने ही या पाटला नवीन राखायची पाटरी काय घ्या बघा हा लाडग्यान धरली आता लाडग्यान धरलेलं पाटरूचा ही काय जाय ती बरं ही सगळं झाली आता बाकीची 3 पाटरी राखायची काय एखाद्या शनिवारी नेऊन कधी तर जायचं घ्या शनिवारी तर दोस्तानो करणार दूध पाजलं तीच ताय हाळी मारला आहे फलिकून तिकडं जाता दूध पाजू लागतो करणार नाही दूध म्हशीच धार काढलं या आता आम्ही म्हशीचं दूध घालायचं होय होय म्हशीचं दूध घालायचं पूर्णपणे बंद केलंय बघा डायरेक्ट करणार नाही आणि कुत्र्याला बी कुत्री एक आणलंय बघा नवीन त्याला बी आम्ही ठेवतोय बघा रोज दबा एक घास भरून सकाळचा एक संध्याकाळचा एक अंकित आमची उठली आहे बघा आज अंकिताला आमच्या सुट्टी आहे शाळेला अंकिता मोना अंकिता दूध पाजाय आली आहे बघा मी इकडे आलोय म्हणले ओ आ तू पाजती वे बर बर पाज अंकिताला नवल वाजत वाटतंय हो दूध पाजलेलं ही भरलेलं बाटलेत हे बर केलं अकराशी काम केलं म्हणजे जरा अभिमानच वाटतो की अंकित तशी लय काम करते बघा बघा बाटली वाटी घेऊन तयार झाली प्याला घेऊन बघा पाजायचं तसं हळूहळू आज शाळा नाही शाळा नाही का बाटली बर बर बाटली मग पाजते का पाजू तिला अभिमान वाटतो बघा काम केलेलं मोना दोघे बघा अंकित आमची कशी भरती दुधात बघा आता ठेवायची बाटली हा मग सांडलं तर सांडतं आत बदली तर बघा आता ही बाटली भरायला लागली बघा
بر بر كنا كنا سان رسان لاف ها بس لاو توفن مورا توفن دي ثوڑو كمي كر خالي كر ها لاو كا آول سانگ لاو لاي جو مي سان دتنا يفنا ها ها در 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 پيو دي پيو دي ها در وغا پيو لاغ لاغ كارثة أشي وطن ترى جباي باتلي، ها ها مجتلا بيريت، يا شي يا كذا سووا لقلي، فنان غت كذا سب بوناك تيسا غلا، كسب بيت هوا، صرا 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 بيت هنا، ها؟ بودي، هي باتلي بقى أديشية أديشية ملشي باتلي، ترى هي أطلع مي يا كاكر دلها زول زول، أردي باتلي بارستو يا، مجي سواشي سواشي ملي. त्यांच्या आईचं बिंदू असते आणि ही एक्स्ट्रा दूध म्हशीचं दोन्ही मिळून त्यांची लेवल चांगली राखते आणि जेवढं तुम्ही दोन महिन्यात सुरुवातीच्या दोन महिन्यात जेवढी पिल्ली सांभाळसाल का तेवढं जास्त गुटगुटीत फळ बनतील बघा आणि सुरुवातीला जर खराब असली आणि नंतर खाते झाले आणि तुम्ही किती जरी पोत्यांना काहीच काटली अजिबात ताजी होत नाही ती धरा दुसऱ्या दुसऱ्याला धरा ते काढा बाहेर हा जामदाराही बाटली सोडायची नाही कर रिस्क देती ती ओ पाजा लागलं कर रिस्क देती ती सुरुवातीला जेवढं दोन महिन्यात कष्ट घेसाल तेवढा पैसा घेसाल कसं कर कसं पासतंय बघा डोसणी देते ना चाडते बघा तोंडावलं नाही कर्ज बी काय काय दैन नमुने ये वेगवेगळ्या नमुन्याची वेगवेगळं तर भेटते ती बघा उतन कर असं वर वर कर बाटली हा संपलं भर बाटली काढ ऐकते का आणि इकडं नंतर खाल ना आपण काढ आता धर म्हणा कना 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 नुसतं उभा राहायच नाही बर कर 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 वाट बघती सांडू सांडू करी आज बस ठेव ठेव देत पहिला हां साडे दोघे ह्याच्यात व्यवस्थित करा आणि उठली बघा त्या साईडला बघा दिसली का सोप्यात तो का दिसले का सोप्यात कसं पळत या गुडली गुडली बिन उठून तुझं बसली बघा काय आण बघते बघा त्यातनच असं आहे बघा आमचं सकाळ सकाळचं वातावरण एक चपाडदी मध्ये कर आगाफाडा करत नाही बघा तर दोस्तानो कशी आहे ती आमची पिल्ली नक्की सांगा कमेंट मध्ये काय चुकतंय वागतंय ती पिल्ली सांगा तुम्हाला काय अनुभव असला तर आमच्या अनुभवानुसार आमचं चालू आहे काम तुमचं काय अनुभव असेल तर तुम्ही पण नक्की सांगा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत बाय